राहता तालुक्यातील कोल्हार येथे नगर अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड या नूतन बँकेचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलाय. याप्रसंगी श्रीरामपूरचे उपनगराध्यक्ष करण ससाने, राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, शिर्डी नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, कोल्हार बुद्रुकचे उपसरपंच ज्ञानेश्वर खर्डे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष रामनाथ जराड, राज्याध्यक्ष दत्तात्रय खेमनर, राजेंद्र बनकर, संगमनेर तालुका महिलाध्यक्षा अनिता सोनावणे, साईप्रसाद कुंभकर्ण आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगर अर्बन मल्टिपल निधीच्या या वाटचालीस सौ शालिनीताई विखे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. नगर अर्बन मल्टिपल निधीचे संस्थापक चेअरमन अनिल गर्दरे, व्हाईस चेअरमन अनिता मुसमाडे, सचिव बाबासाहेब खेमनर आदींसह संचालक मंडळाच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ओएस न्यूजकरिता प्रतिनिधी गणेश कुंभकर्ण, कोल्हार.